नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. किरीट सोमय यांच्या फोटोला चपला मारत ठाण्यात शिवसेनेचं आंदोलन. समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्या भीषण अपघातानंतर ठाणे RTO ॲक्शन मोडमध्ये. आणि मित्रासोबत तलावामध्ये पोहण्याकरता गेलेल्या तरुणाचा मृत्यू. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांना ED लावण्यामध्ये त्यांचा हात होता, त्यामुळे अशा अवस्थेत व्हिडिओ सापडल्यामुळे विरोधी पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. तसंच आज एक आंदोलन जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली केलं. यावेळेला किरीट सोमय्या यांच्या फोटोला चपला मारत महिलांनी आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांचे पोस्टर्स ताब्यात घेतले. यावेळेला खासदार रजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदारसिंह दिघे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख यांच्यासह शिवसैनिक आणि महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सदर घटनेचा जोरदार निषेधही नोंदवण्यात आला आहे. निंदनीय बाब आहे आणि या संदर्भामध्ये या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करत आहोत की या व्हिडिओची तातडीने हे करून त्या संबंधित व्यक्तीला या ठिकाणी कारवाई करावी आणि ह्या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे. अनेक मंत्र्यांनी त्यांनी आरोप केले होते आणि त्याच्यानंतर स्वतः त्यांचा आता व्हिडिओ समोर आलेला आहे. एकंदरीत मला वाटतं व्हिडिओ हा तुमच्याच वाहिनीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी बघितलेला आहे आणि तो व्हिडिओ बघता एखाद्या लोकप्रतिनिधी कसं वागायला पाहिजे. आज संपूर्ण हे पूर्ण देश बघतोय आणि या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. महामार्गावर होणारे वाढते अपघात आणि खासगी बस चालकांचा सुरू असणारा मनमानी कारभार याबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं खासगी बस चालकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील लोईसवाड येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीत ठाणे विभागातील खासगी बस सेवेचे चालक आणि मालकांचं समुपदेशन करण्यात आलं. समृद्धी महामार्गावर झालेला भीषण अपघात हा चालकानं मद्यपान करून चालवत असल्यानं ही बाब समोर आली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागानं खासगी बस सेवा ऑपरेटर्सची तसंच चालकांची जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली. त्याच अनुषंगानं या ही बैठक घेण्यात आली. खासगी बस सेवा ऑपरेटर्सने विशेषतः स्कूल बस सेवा चालवणारे आणि आंतर शहर बस सेवा चालवणारे ऑपरेटर्सनी कशाप्रकारे सर्व नियमांचं पालन करायला हवं, प्रवाशांच्या सुरक्षतेबद्दल कोणतीही हलगर्जीपणा कोणताही करू नये याबद्दल सूचना करण्यात आली. बस रस्त्यावर धावण्यापूर्वी वाहनांचे आपत्कालीन दरवाजे खिडक्या सुस्थितीत ठेवा, वेग नियंत्रणात फेरबदल करणं, वेग मर्यादेचं पालन न करणं, प्रवाशांच्या आणि त्यांच्या सामानाव्यतिरिक्त इतर साहित्याची वाहतूक करणारे बस मालक आणि चालकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच इतर प्रवासी वाहतूक करणारे बस मालकांची आज बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात काही नजीकच्या भूतकाळात काही गंभीर अपघात झाले बसेसचे, त्यामध्ये काही बसेस विषयीच्या त्रुटी आणि चालकांचे काही गंभीर गैरवर्तन दोष आढळून आले. या संदर्भात सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी काय काय करता येईल त्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. ठाणेकरांना आकर्षित करणारा उपवन तलावामध्ये ठाण्यातील 4 तरुण पोहण्याकरता गेले असता त्यातील लक्ष्मण पवार या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या तरुणाला शोधण्याकरता आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे 3 तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल 3 तासांच्या शोधकार्यानंतर या तरुणाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापनानं बाहेर काढून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. ठाणे शहरात असे विविध तलाव आहेत, या तलावांमध्ये पोहण्याकरता प्रशासनानं बंदी घातली असताना देखील
काही तरुण तिथे पोहण्याकरता जातात आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना वारंवार घडतात. प्रशासन आता याकडे कशाप्रकारे लक्ष देईल याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलं आहे. आज पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ठाणे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याची सुरुवात झाली, त्यामुळे पालिका यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पाणी साचत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांचं ठाणे शहर म्हणून अवघ्या देशाचं लक्ष ठाण्याकडे लागलं असतानाच शहरात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी पालिकेनं पावसाळ्यात 24 तास यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यातच स्वतः मुख्यमंत्री जातीन्यायावर लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्यामध्ये अधिकारी वर्गानं ऑफिसमध्ये नव्हे तर फील्डवर उतरून काम करायची तंबी देत पाणी साठून नागरिकांना त्रास झाला तर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसंच पालिका प्रशासनानं यंत्रणा कार्यान्वित केली असून स्वतः अधिकारी देखील पाहणी करत असल्याचं दिसून आलं. निश्चितच या ठिकाणी जेव्हा मोठा पाऊस पडतो 25 मिलीमीटर एका तासापेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा या भागामध्ये पाणी साचतं ही वस्तुस्थिती जरी असली तरी महापालिका विविध आपले आपले उपाययोजना करत आहे. मागील 2 वर्षामध्ये यावर्षी देखील आपण विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्या अंतर्गत आपण 15 HP पंप लावलेले आहेत. त्याचप्रमाणे जे नाले आहेत ते नाले देखील साफसफाई व्यवस्थित करून घेतले आहे. आज आता या दरम्यान आज थोडं पाणी साचल्यामुळे आज विजिट घेतली होती. सगळे संबंधित अधिकारी कर्मचारी सोबत आहेत. तर याच्यामध्ये अजून काही उपाययोजना करता येतील का याची पडताळणी करत आहोत. निश्चितच ठाणे महानगरपालिका रस्त्यावर उतरून काम करते आहे आणि अशा प्रसंगांना पूर्णपणे तोंड देण्यासाठी सक्षम आहे. त्याचप्रमाणे विविध उपाययोजना करून इथे कसं पाणी साचणार नाही याच्या निश्चितच उपाययोजना करीत आहे. ठाण्यातील घोडबंद रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ येथील विहंग हॉटेलजवळ एका धावत्या 4-चाकी वाहनानं पेट घेतल्याची घटना मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. वाहनचालक संजय पुराणिक हे मानपाडा इथून वागळे स्टेट ठाणे इथे जात असताना ही घटना घडली. यावेळेला पुराणिक गाडीत एकटेच प्रवास करत असून प्रसंगवधान राखत त्यांनी वेळीच गाडीला रस्त्याच्या बाजूला उभी केल्यानं कुठलीही दुखापत अथवा जीवितहानी झालेली नाही, मात्र 2 गाड्यांचं नुकसान झालं आहे. या घटनेत आग लागलेल्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून बाजूला पार्क केलेल्या गाडीचं प्लास्टिकच्या वस्तू वितळून गेल्यात. सदर घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी वाहतूक पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं 10 वाजण्याच्या सुमारास कारला लागली आग पूर्णपणे विझवली आहे. ठाणे महापालिकेच्या आर्थिक स्थितीत काहीशी सुधारणा होत असून दायित्व कमी करण्यात पालिकेला यश येत आहे. असं असताना दुसरीकडे 7व्या वेतन आयोगाच्या बोजामुळे पुन्हा पालिकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच शासनाकडून दरमहा 88 कोटी इतकी GST रक्कम पालिकेला प्राप्त झाली असून ती देखील आता कमी पडू लागली आहे. दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांचं वेतन पेन्शन आणि इतर खर्च आता 98 कोटींच्या आसपास झाला असून पालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला अवघे 60 कोटी शिल्लक असल्यामुळे पालिकेला खर्चाचं गणित बसवताना अवघड होऊ लागलं असल्याचं चित्र दिसतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला होता. सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडलं होतं. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती खालावली, त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात पालिकेला कसरत करावी लागत होती. अशातच पालिकेच्या डोक्यावर 4000 कोटींचं दायित्व वाढलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्यानं आणि पालिकेनं अर्थसंकल्पात नवीन प्रकल्प हाती न घेता शासनाकडून विकास कामांसाठी आलेल्या निधी यांच्या योग्य नियोजनामुळे 4000 कोटींचं दायित्व 2000 कोटींच्या आसपास आणण्यात पालिकेला यश आलं. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती कुठेतरी सुधारत असताना दुसरीकडे 7व्या वेतन आयोगामुळे पुन्हा एकदा पालिकेची स्थिती डगमगू लागल्याचं चित्र आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने
भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. किरीट सोमय यांच्या फोटोला छापला मारत ठाण्यात शिवसेनेचं आंदोलन. समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्या भीषण अपघातानंतर ठाणे RTO ॲक्शन मोडमध्ये. आणि मित्रासोबत तलावामध्ये पोहण्याकरता गेलेल्या तरुणाचा मृत्यू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.